नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे साधा वर्तमान काळ. पण आपल्याला किती जणांना माहिती आहे की सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग काय असतो आणि सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये एक्झॅक्टली मराठीमध्ये कुठलं वाक्य असतं ज्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो आणि ते वाक्य जर मला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचं असेल तर मला कोणतं स्ट्रक्चर वापरावं लागणार आहे. तर आजपासून आपण ही सिरीज सुरू करतो ज्याच्यामध्ये मी तुम्हाला लिहायला शिकवणार आहे. आणि माझं हे चॅलेंज आहे, तुम्ही या सिरीजचे जर 30 व्हिडिओज क्लिअरली बघितलेत ना तर तुम्हाला मराठीतलं कुठलंही वाक्य लिहिता येईल. त्याची सुरुवात मी तुम्हाला सांगतो आहे आजपासून होणार आहे. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक वाक्य देणार आहे आणि मला खात्री आहे ते वाक्य तुम्ही डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये लिहिणार आहात. सो बघूयात सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय, त्याची स्ट्रक्चर काय असते. सो बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ. बरोबर, साधा वर्तमान काळ म्हणजे वर्तमान काळामध्ये जी क्रिया आपण सतत करतो, ओके, किंवा ती आपली सवय आहे म्हणा. ओके, जसं मी मुलांना शिकवतो, ओके, जसं तुम्ही कदाचित शाळेत जाता. बरोबर, कदाचित तुम्ही म्हणाल आम्ही सकाळी 6 वाजता उठतो. लक्षात आलं का? म्हणजे जी तुमची नेहमीची सवय आहे ना ती तुम्ही सांगता सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. जसं आता इथे एक वाक्य बघा, मी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवतो. हो, मी शिकवतो नेहमीच, म्हणून हे मी वाक्य लिहिलं आहे. आता इथे बघा, आजी आम्हाला गोष्ट सांगते, याचा अर्थ काय आहे की आजी आम्हाला नेहमीच गोष्ट सांगते. आत्ता प्रेझेंटमध्ये ती MIDC मध्ये काम करते, म्हणजे ती काम नेहमी करते, तिचं काम चालू आहे असं मी म्हणणार नाही. तुम्ही तिचं वर्क सांगते, ती काम करते. सो असं जेव्हा मराठीमध्ये असतं ना, जिथे आपण पाठीमागे तो असा शब्द वापरतो, ते असतं सिंपल प्रेझेंट टेन्स. आता येऊयात इंग्रजीमध्ये स्ट्रक्चर काय असतं. सो इंग्रजीमध्ये नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर असतं सब्जेक्ट प्लस व्हर्बचं पहिलं फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. आता ही जी स्ट्रक्चर आहे ना, ही तुम्हाला समजण्यासाठी फक्त मी लिहिलेली आहे. ओके, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही एक लक्षात ठेवा, जगातलं कुठलंही इंग्रजी वाक्य जेव्हा लिहितो ना ते सुरू होतं सब्जेक्ट आणि व्हर्बने. म्हणजे सब्जेक्ट आणि व्हर्ब हे कॉम्बिनेशन जर तुम्हाला कळलं ना पटकन तर तुम्ही कुठलंही वाक्य लिहू शकता. ओके, जसं आता इथे बघा, मी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवतो. पण इंग्रज लोक आहेत ना, ते नेहमी कसा विचार करतात, ते नेहमी विचार करतात सब्जेक्ट पहिला घ्यायचा. ओके, आणि त्याच्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. ओके, आता मग तुम्हाला हे मराठीच्या वाक्यामध्ये हे कुठे कळणार की हा क्रियापद आहे हा सब्जेक्ट आहे. सो सिंपल, जी क्रिया इथे शिकवण्याची आहे, बरोबर, शिकवतो शब्दातला तो काढून टाका. हो सिंपल, बघा काय झालं, शिकव. आता ते शिकवला नारा लावा, म्हणजे हा शब्द काय होईल, शिकवणारा. आता ह्या शिकवणाऱ्याला म्हणा शिकवणारा कोण, तुम्हाला सब्जेक्ट सापडून जाईल. बघा, शिकवणारा कोण, येस मी, मीला आय म्हणतात, लिहा आय. सो सब्जेक्ट कसा शोधायचा कळलं का, येस, क्रियापद बघायचं, क्रियापदाचा तो काढून टाकायचा आणि त्याला नारा शब्द लावायचा शिकवणारा, आणि विचारायचा शिकवणारा कोण, तुम्हाला बरोबर सब्जेक्ट कळतं. ओके, सो आता आय. ओके, आणि आपलं काय ठरलंय, लगेच क्रिया घ्यायची. शिकवण्याला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे, त्याला म्हणतात टीच. ओके, पण आता लक्षात घ्या, नेहमी सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं. आता टीचची 3 रूपं तुम्हाला माहिती आहेत, टीच टॉट टॉट. मग तुम्हाला नेहमी पहिलं रूप लिहायचं आहे, जसं की मी इथे लिहिलं आय टीच, तर आता ह्याचा अर्थ होईल मी शिकवतो. आय टीच, मी शिकवतो. आता तुम्हाला इथे काही शब्द दिसतील, बघा, विद्यार्थ्यांना इंग्रजी. ओके, सो आता आय टीच, बरोबर, आय टीच कोणाला शिकवतो, विद्यार्थ्यांना. आय टीच स्टुडंट, आणि काय शिकवतो, इंग्रजी, इंग्लिश. मला माहिती आहे तुमच्या मनात डाऊट आला असेल की सर आय टीच इंग्लिश स्टुडंट असं म्हटलं असतं तर चाललं नसतं का, चाललं असतं, कारण इथे दोन्हीही मेन ऑब्जेक्ट आहे, ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो ना, दोन्ही जेव्हा मेन ऑब्जेक्ट असतात ना तेव्हा तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मात्र मग त्यावेळी काय होतं माहिती आहे का, आय टीच इंग्लिश
आणि जर स्टुडंट लिहायचं असेल ना तर तुम्हाला म्हणावं लागेल टू टू स्टुडंट्स. लक्षात आलं का? अर्थात तुम्हाला खूप काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने पुढचं वाक्य तयार करा. बघा, आजी आम्हाला गोष्ट सांगते, हो की नाही? आता ह्याच्यातलं सांगते ही क्रिया आहे, सगळ्यांना माहिती आहे. आपलं काय ठरलंय? सांगतेचं ते काढा आणि सांगला सांगणारी कोण किंवा सांगणारा कोण? येस, आजी. बरोबर. मग लिहा, आजीला काय म्हणतात? येस, ग्रँड मदर किंवा ग्रॅनी. तुम्हाला जो शब्द आठवतोय तो लिहा, ग्रॅनी. हा झाला सब्जेक्ट. आणि सब्जेक्ट नंतर लगेच लिहायचं आहे आपल्याला ऍक्शन. सांगण्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात टेल. हाऊ सिम्पल, ग्रॅनी टेल. पण आता एक लक्षात घ्या, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर इथे सब्जेक्ट ही शी इट असेल ना, ही शी इट, या तिघांपैकी एक असेल तर आपल्याला जो व्हर्ब असतो ना त्याला येस लावायचा असतो. हा ग्रॅमरचा रूल आहे, लक्षात ठेवा. जसं इथे नाही लावला मी, टीचर्स नाही म्हटलं, कारण इथे आय होता. मग तुम्ही म्हणणार, सर इथे तरी कुठे ही शी इट आहे? हो, ग्रॅनी हे शी आहे, कारण ग्रॅनी ही कोण आहे? स्त्री आहे आणि ते शी आहे. सो ग्रॅनी टेल्स. आता पुन्हा आम्हाला शब्द आहे आणि गोष्ट. सो आता पुन्हा तेच ना, आम्हाला काय म्हणतात? अस. आणि गोष्टीला म्हणतात स्टोरी. बरोबर. पण नेहमी लक्षात ठेवा, इंग्रजीमध्ये ना आम्हाला हा पर्सन आहे, ओके, व्यक्ती आहे ना, आणि ही ऑब्जेक्ट आहे. तर आम्हाला सब्जेक्ट जे आहे, व्यक्ती आहे, तिचं नाव पहिल्यांदा लिहा. जसं की ग्रॅनी टेल्स अस. आणि हो, तुम्हाला जर हा प्रॉब्लेम असेल की सर हे आम्हाला अस म्हणतात वगैरे कसं काय आम्हाला कळणार, बरोबर की नाही, तर काही काळजी करायची गरज नाही आहे. आपल्या चॅनलवर मी ह्या सगळ्या गोष्टींची ओळख ऑलरेडी करून दिलेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ क्रमाने बघायचे असतील तर सोपं काम करा, चॅनलचं लोगो प्रेस करा, त्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या सिरीज मी केलेल्या आहेत. तिथे ऑलरेडी स्पोकन इंग्लिश कोर्सची सिरीज तुम्ही बघू शकता. त्याचा पहिला व्हिडिओ मी तुम्हाला प्रोनाऊनची ओळख करून दिलेली आहे. सो आत्ता बघा, ग्रॅनी टेल्स अस व्हॉट? स्टोरी. अ स्टोरी. हाऊ सिम्पल, तुम्ही कुठलंही वाक्य लिहू शकता. येस. नेक्स्ट, ती MIDC मध्ये काम करते. पुन्हा तेच, क्रिया कोणती आहे? काम करण्याची. हा एकच शब्द आहे, बरं का? काम करणे हा एकच शब्द आहे, क्रिया आहे. आता आपण काय ते काढून टाका, काम कर, आणि आपलं काय ठरलं? काम करणारा किंवा काम करणारी कोण? ती. सब्जेक्ट सापडला. बरोबर. सब्जेक्ट ती म्हणजे शी, आणि शीला तुम्हाला लावायचं काम करणारी, शी वर्क. पण आपलं काय ठरलं? जर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य असेल, ही शी इटमध्ये सब्जेक्ट असेल, तर काय लावा? येस, शी वर्क्स. सिम्पल. आता बघा इथे काय वाक्य आहे, MIDC मध्ये. सो MIDC म्हणतात आणि मध्येला इन. बरोबर की नाही? आता जर तुम्हाला पुन्हा इथे असं काही टेन्शन असेल की सर हा मध्येला इन का म्हणतात, मी पुन्हा तोच सल्ला तुम्हाला देईन. मी ऑलरेडी ह्याच्यावर व्हिडिओज बनवलेले आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला प्लेलिस्टमध्ये जाऊन व्हिडिओ बघायचे आहेत. तुम्हाला हवा तो व्हिडिओ तिथे बघायला मिळेल. शी वर्क्स इन MIDC. हाऊ सिम्पल. सो कुठलंही वाक्य तुम्ही अशा पद्धतीने सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये लिहू शकता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला सिम्पल प्रेझेंट टेन्ससुद्धा कळला असेल. व्हिडिओच्या शेवटी जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं, मी तुम्हाला इथे एक वाक्य देतोय आणि ह्या वाक्याला मी सांगितलेल्या पद्धतीने जर कळलं नसेल तर पुन्हा रिव्हर्स या, व्हिडिओ पुन्हा बघा, ओके. आणि मी सांगितलेला सब्जेक्ट कसा ओळखायचा, त्याच्यानंतर व्हर्ब काय लावायचा आणि नंतर ऑब्जेक्ट कसं लिहायचं आहे, तसं लावून हे वाक्य तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे.